नेक्स्ट क्वेश्चन है अपने यूजिंग ट्रुथ टेबल्स. वेरीफाई वेदर फॉलोइंग स्टेटमेंट पैटर्न्स आर टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन और कंटिजेंसी. आपल्याला काय करायचंय की ट्रूथ टेबलचा वापर करून सांगायचं की खालचे स्टेटमेंट पॅटर्न हे कॉन्ट्रडिक्शन आहे की टॉटोलॉजी काय. तर क्वेश्चन काय आपल्याकडे पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू. सो आता मग मी काय करतो दोन स्टेटमेंट माझ्याकडे पी आहे दुसरं काय आहे क्यू. सो ट्रू 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 सॉरी ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पहिलं पाहिजे मला पी अँड निगेशन क्यू पण त्याच्यासाठी मला इकडे हवा निगेशन क्यू. सो निगेशन क्यू काय आहे फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. पी अँड निगेशन क्यू पी अँड निगेशन क्यू अँड मध्ये काय डबल टी सॉरी टी अँड टी अदरवाइज काय फॉल्स. सो सगळ्या कंडिशन कुठल्या बाकीच्या अदरवाइज वाले हे झालं आपलं पी अँड निगेशन क्यू. आता मला काय पाहिजे दुसरा ब्रॅकेट पाहिजे. दुसऱ्या ब्रॅकेट कडे मी पाहिलं तर मला काय दिसतंय पी इम्प्लाइज क्यू. सो पी इम्प्लाइज क्यू कसं करणार पी इम्प्लाइज क्यू पी अँड क्यूचं इम्प्लिकेशन टी एफ एफ अदरवाइज टी. सो बाकी सगळ्या कुठल्या कंडिशन अदरवाइज वाल्या या दोघांच्या मध्ये मला काय करायचंय डबल इम्प्लिकेशन मी याला ए म्हणतो. सो आता ए चा टेबल माझ्याकडे येणार तो असा येणार बघा पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू डबल टी सिंगल एफ. सो डबल कुठंच नाही म्हणजे सगळीकडे काय आहे तुमच्याकडे फॉल्स 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 फॉल्स. मग सगळेच जर फॉल्स आले तुमच्याकडे तर तुम्ही याला काय म्हणू शकता हे काय आहे तुमचं कॉन्ट्रॅडिक्शन. काय कॉन्ट्रॅडिक्शन कशावर कळालं तुम्हाला कॉन्ट्रडिक्शन आहे तर सगळेच तुमचे काय आले फॉल्स आले. सगळे ट्रू आले तर काय असतं टॉटोलॉजी आणि मिक्स आले तर काय असतं आपल्याकडे कंटिजन्सी. सेकंड इज पी अँड क्यू और पी अँड आर. आता माझ्याकडे तीन गरज आहे पी क्यू आणि आर. सो मी काय करणार पी घेणार क्यू घेणार आणि आर घेणार. सो ट्रू 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 फॉल्स 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 फॉल्स. False, false. True, true. False, false. True, false. True, false. True, false. True, false. So, काय पाहिजे आता मला पी अँड क्यू. सो पी अँड क्यू पी अँड क्यू मध्ये ऍड करायचंय टी अँड टी 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 अँड टी टी अदरवाइज काय फॉल्स. सगळे काय असतील आपल्याकडे फॉल्स असतील. परत मला पाहिजे पी अँड आर. सो पी अँड आर पी आणि आर इथे टी अँड टी 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 अँड टी टी बाकी सगळे अदरवाइज. सो अदरवाइज काय फॉल्स 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 आणि फॉल्स. या दोघांच्या मध्ये काय करायचंय और. सो ह्याला मी काय म्हटलं ए. सो ह्या दोघांच्या मध्ये और करत असताना एफ ऑर एफ 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 ऑर एफ 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 इथे आहे ना टी 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 टी. आता हे मिक्स आलं काही ट्रू आहेत काही फॉल्स आहेत म्हणल्यानंतर हे कोण आहे तुमच्याकडं कंटिजन्सी. कंटिजन्सी निगेशन पी अँड क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे याच्यात आपल्याकडे स्टेटमेंट केले दोन एक आहे पी एक आहे क्यू. सो ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन पी अँड क्यू साठी मला पाहिजे निगेशन पी. सो पी चं निगेशन काय आहे फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. सो निगेशन पी अँड क्यू काय आहे निगेशन पी अँड क्यू काय आहे आपल्याकडे निगेशन पी अँड क्यू
TNTP, otherwise false. So false, 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 false. A Q implies P, Q implies P. Q ना P ना imply कर रहे थे. TF, 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 F. Otherwise T. So बाकी सारे कुछ लाइक conditions से तू चकर otherwise. यहाँ दो बार चमत्कार आता end पाई जाए. मैं आपका statement ला A बनतो. So A. इन चमत्कार end. T T T. So कुटस T T आता है. मतलब सिग्नल का इलाज तू चकर false, false, false. So this is your contradiction. Contradiction. नेक्स्ट क्वेश्चन है पी और क्यू और आर डबल इम्प्लाइज पी और क्यू और आर. सो हमारे पास तीन स्टेटमेंट है, एक पी, दूसरा क्यू, तीसरा आर. सो एक, दो, तीन, चार, पांच, सहा, सात यानी आठ. सो ट्रू 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 ट्रू. False, 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 false. True, true. False, false. True, true. False, false. True, false. True, false. True, false. True, false. First thing मला काय पाहिजे, P or Q पाहिजे. So P or Q. या दोघांच्या मध्ये or double F ला F असणार. Otherwise काय T T T T T T. नंतर पाहिजे याच और करायचं मला आर सोबत. सो माझं काय येणार पी और क्यू और आर. सो पी और क्यू और आर ना म्हटल्यानंतर एफ 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 असते. आपण एफ एफ कुठं आहे का बघूया. इथे एफ 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 आहे. अदरवाइज ला तुमच्याकडे कोण येणार, सगळे ट्रू येणार. ठीक ठीक. त्याच्यानंतर ह्याचं पूर्णच डबल इम्प्लिकेशन मला पी सोबत करायचंय. सो मला नेक्स्ट पुढ वाढवायला लागले ना. काय रे पी और क्यू और आर डबल इम्प्लाइज पी. येत पी और क्यू और आर येत डबल इम्प्लिकेशन मला पी सोबत करायचं. म्हणजे डबल असेल तर ट्री, डबल असेल तर टी. सिंगल कुठे आहे का बघूया आपण. सिंगल इथे एक आहे, फॉल्स. सिंगल इथे एक आहे, फॉल्स. इथं पण सिंगल आहे, इथं डबल आहे. सो हे फॉल्स. आणि पुढची गोष्ट मात्र काय आहे, तुमची ट्रू येणार आहे. सो ट्रू. अदरवाइज इथे सगळ्या अदरवाइज वाले कंडिशन आहे ट्रू ट्रू. आता ह्याच और परत आपल्याला करायचं क्यू और आर सोबत. आधी आपल्याकडे काय पाहिजे, क्यू और आर पाहिजे. ठीक. सो क्यू और आर, क्यू आणि आर याच्यामध्ये और एफ 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 एफ. अजून कुठे एफ एफ शेवटला आहे, एफ एफ एफ. बाकी सगळे अदरवाइज आहेत म्हटले, सगळे काय होणार ट्रू होणार तुमचे. आणि आता फायनल स्टेटमेंट याच और याच्या सोबत करायचंय. एफ एफ कुठं आहे का, कुठंच नाही. म्हणजे सगळे काय येणार तुमचे ट्रू ट्रू ट्रू. सो दिस इज व्हॉट युअर टॉटोलॉजी. P or Q and P or R. मला वाटतं हे तुम्हाला मी काय द्यायला पाहिजे, होमवर्क द्यायला पाहिजे. हा एक्सरसाइज 1.5 संपलेला आहे. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट वर जाऊया आपण, क्वांटिफायर्स. क्वांटिफायर्स, सो क्वांटिफायर्स दोन प्रकारचे असतात. एक आहे युनिव्हर्सल युनिव्हर्सल क्वांटिफायर, दुसरा आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायरचं साईन आहे फॉर ऑल, याला म्हणताना म्हणतात फॉर ऑल. आणि याचं साईन आहे असं उलटा ई, त्याला म्हणताना म्हणतात देअर एक्झिस्ट.
आता बघूया एक वाक्य, एक्स स्क्वेअर इज पॉझिटिव्ह फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. त्याचा अर्थ आहे फॉर ऑल युनिव्हर्सल क्वांटिफायर. त्याच्यामध्ये मी काय म्हणतोय की जर एक्स असा नंबर आहे की जो रिअल नंबर आहे, तर एक्सचा स्क्वेअर हा सगळ्यांसाठी पॉझिटिव्ह असतो. फॉर ऑल काय म्हणलं मी, फॉर ऑल सगळ्यांसाठी काय असतो, पॉझिटिव्ह असतो सगळ्यांसाठीच ना. जर एकाने जरी सॅटिस्फाय केलं नाही तर हे फॉर ऑल चालत नाही, हे वाक्य चुकीचं आहे. कारण मी म्हणतानाच काय म्हणतोय की सगळ्या एक्स न एक्स सगळे जे रिअल एक्स आहेत त्यांचा स्क्वेअर काय असतो, पॉझिटिव्ह असं असं म्हणतोय मी. परंतु तसं आहे का, तर आहे, म्हणून हे वाक्य ट्रू आहे. परंतु जर मी असं म्हटलं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो झिरो फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. आता म्हणजे सगळ्याच रिअल नंबरचा स्क्वेअर हा झिरो असतो असं म्हणून मी सांगतोय, परंतु सगळ्या रिअल नंबरचा स्क्वेअर हा झिरो कधीच नसतो. हा किती स्क्वेअर किती नंबरचा, एकाच नंबरचा स्क्वेअर झिरो असतो, तो फक्त झिरोचा. बाकी सगळ्यांच्या स्क्वेअर काय असतात, वेगवेगळे नंबर्स असतात. त्यामुळे हे वाक्य आता इथं काय होईल, चुकीचं ठरेल. पण आता इथं काय, एक जर सॅटिस्फाय करत असेल, बघा आता समजा तुमच्या एक्झाम्पलमध्ये 100 मुलं आहेत, तर मी काय म्हणतोय की यू ऑल स्टुडंट्स आर फ्रॉम क्लास 12, यू ऑल स्टुडंट्स आर फ्रॉम क्लास 12. पण ह्याच्यात जर एखादा मुलगा येऊन बसला 11वीचा, नवीन विद्यार्थी आलेला समजा, किंवा कोण वेगळं बसलं जे तुमच्या वर्गातलं नाही, 12वीचं नाही, दुसऱ्या वर्गातलं, आणि मग मी वाक्य वापरलं की फॉर ऑल यू ऑल स्टुडंट बिलॉंग्स टू क्लास 12, तर ते वाक्य काय होईल, तुमचं माझं चुकीचं ठरेल. म्हणजे तिथं फॉर ऑल चालणार नाही, मग मला तिथं कुठलं काय वापरावं लागेल, देअर एक्झिस्ट वापरायला पाहिजे. मग मी काय म्हणेल, देअर एक्झिस्ट अ स्टुडंट इन युअर क्लास हु इज फ्रॉम क्लास 12, है की नाही. म्हणजे सगळेच्या सगळे जर आपल्या एक्झाम्पलमध्ये येत असतील तरच मी फॉर ऑल वापरू शकतो. सगळ्यांमधला एक जरी येत नसेल तर मला तिथं देअर एक्झिस्ट वापरावं लागतं. आणि एकासाठी दोघासाठी, आता समजा 100 एक्झाम्पल आहेत, 100 माझा एक जर गोष्ट सॅटिस्फाय करत असेल तर मी देअर एक्झिस्ट वापरायला लागते. समजा तो बाहेरचा विद्यार्थी आलेला आहे तर मी म्हणणार देअर एक्झिस्ट अ स्टुडंट विच इज फ्रॉम नॉट फ्रॉम युअर क्लास, म्हणजे तुमच्या क्लासमधला तो विद्यार्थी नाही, असा एक विद्यार्थी तुमच्या वर्गात आहे की जो तुमच्या क्लासमध्ये नाही आहे. तर समजा असे 10 जरी येऊन बसले तरी मी म्हणणार देअर एक्झिस्ट अ स्टुडंट विच इज नॉट फ्रॉम युअर क्लास. समजा इथं तुमच्याकडे 100 विद्यार्थ्यांपैकी 99 जरी विद्यार्थी बाहेर येऊन बसले आणि एकच 12वीचा असेल, तरी सुद्धा मी म्हणू शकतो की देअर एक्झिस्ट अ स्टुडंट विच इज नॉट फ्रॉम युअर क्लास. पण सगळेच्या सगळे जर बाहेरचे असतील तर मला म्हणावं लागेल ऑल स्टुडंट्स आर नॉट फ्रॉम क्लास 12. सगळे सॅटिस्फाय करत असतील तर ऑल, 99 जर सॅटिस्फाय करत असतील तर देअर एक्झिस्टच म्हणावं लागतं, ठीक आहे. सो हे दोन प्रकारचे क्वांटिफायर असतात, युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. हे त्याचं युनिव्हर्सलचं सिम्बॉल आहे, हे एक्झिस्टेन्शियलचं सिम्बॉल आहे. याच्यावरचे नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे क्वांटिफाईड स्टेटमेंट. म्हणजे ज्या स्टेटमेंटमध्ये क्वांटिफायरचा वापर केलेला आहे त्या स्टेटमेंटला काय म्हटलं जातं, क्वांटिफाईड स्टेटमेंट. सो स्टेटमेंट विच कन्सिस्ट क्वांटिफायर आर कॉल्ड क्वांटिफाइड स्टेटमेंट्स, आर कॉल्ड क्वांटिफाइड स्टेटमेंट्स. म्हणजे काय, की ज्या स्टेटमेंट्समध्ये काय असतो, क्वांटिफायर असतो, त्यांना काय म्हटलं जातं, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स असं म्हटलं जातं. की मी मग असे दोन वाक्य लिहिली होती, ते सगळे काय क्वांटिफाईड स्टेटमेंट होते दोघेच्या दोघं, ठीक आहे. आता याच्यावर डिपेंडंट एक्सरसाइज बघूया. एक्सरसाइज 1.6 क्वेश्चन आहे तुमच्याकडं, इफ ए इज इक्वल्स टू, ए इज इक्वल्स टू 3 4 6 8 3 4 6 8, determine the truth value of, determine the truth value of each of the following, each of the following. Question number 1 ahe tyachyamadhe, there exists x belongs to a such that
एक्स प्लस फोर दैट इज इक्वल टू सेवन. एक्स प्लस फोर इज इक्वल टू सेवन. आता ह्याचं म्हणणं काय की ह्या ए मध्ये असा एक तरी एक्स आहे की जो ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. मग आता मी तीन टाकून बघितलं, तीन प्लस चार किती झाले सात, एकानं सॅटिस्फाय केली. चार प्लस चार आठ, नाही झाली सॅटिस्फाय. सहाने पण होणार नाही, आठने पण होणार नाही. किती जणांना सॅटिस्फाय केली, एकानं सॅटिस्फाय केली. आणि इथं म्हणजे काय एक तरी आहे असा, देअर एक्झिस्ट मध्ये काय एक तरी आहे, म्हणजे हे काय आहे तुमच्याकडं ट्रू स्टेटमेंट आहे आणि हे त्याचं ट्रूथ व्हॅल्यू आहे. सेकंड क्वेश्चन असा आहे, देअर एक्झिस्ट सॉरी फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स प्लस फोर इज लेस दॅन टेन. आता म्हणते की ह्या ए मधले सगळेच्या सगळे एक्स असे आहेत की ज्याच्यामध्ये चार प्लस केलं होते लेस दॅन टेन. मग मी आता काय करतो, पहिले थ्री मिक्स थ्री विसरतो, फोर प्लस थ्री सेव्हन लेस दॅन टेन, येस तीन सॅटिस्फाय केलं. चार ठेवलं, चार प्लस चार आठ लेस दॅन टेन, येस सॅटिस्फाईड. सहा ठेवलं, सहा चार दहा लेस दॅन टेन, येत नाही, नॉट सॅटिस्फाईड. आठ चार बारा ट्वेल्व ग्रेटर दॅन टेन, नॉट सॅटिस्फाईड. हे किती जणांनी सॅटिस्फाय केलं, फक्त दोघांनी. आणि हे किती जणांनी केलं म्हणते, सगळे सॅटिस्फाय करायला पाहिजे म्हणते. करते काय सॅटिस्फाय, नाही, सगळे सॅटिस्फाय करत नाही. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय माझ्याकडे फॉल्स. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू माझ्याकडे काय आहे, फॉल्स. नीट लक्ष घ्या, हे सोपं साधं. इथं काय वाक्य असायला पाहिजे होतं, देअर एक्झिस्ट असायला पाहिजे होते. म्हणजे एकाने केलं तरी देअर एक्झिस्ट, दोघांनी केलं तरी देअर एक्झिस्ट, तिघांनी केलं तरी देअर एक्झिस्ट. फक्त चौघांच्या चौघांनी जर सॅटिस्फाय केलं तर फॉल. ठीक आहे, आय होप यू अंडरस्टँड ऑल द कॉन्सेप्ट्स. सो नेक्स्ट आहे, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स प्लस फाईव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स प्लस फाईव्ह इज ग्रेटर दॅन इक्वल टू थर्टीन. सो ए मधला मी तीन टाकला, ती पाच आणि तीन आठ, हे ग्रेटर दॅन थर्टीन होत नाही. चार टाकला, चार पाच नऊ, हे पण ग्रेटर दॅन थर्टीन होत नाही. सहा टाकला, सहा पाच अकरा, हे सुद्धा ग्रेटर दॅन थर्टीन होत नाही. आठ टाकला, आठ आणि पाच तेरा, हे इक्वल टू थर्टीन झालं. म्हणजे एकानं सॅटिस्फाय केलं, तिघांनी सॅटिस्फाय केलं नाही. मग इथं शब्द काय पाहिजे होता, देअर एक्झिस्ट, ह्यानं काय दिलाय, फॉर ऑल. सो ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय पाहिजे तुमच्याकडे, मग फॉल्स. क्वेश्चन नंबर फोर, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स इज ऑड. म्हणजे ए मध्ये पहिला नंबर काय ऑड, दुसरा इवन, तिसरा इवन. पहिला ऑड, दुसरा इवन, तिसरा इवन, चौथा इवन. किती जणांनी सॅटिस्फाय केलं, एकाने. किती जणांनी करायला पाहिजे म्हणजे देअर एक्झिस्ट, येस फॉर ऑल म्हणत नाही. म्हणजे नंतर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू तुमच्याकडे काय आली, टी. क्वेश्चन नंबर फाईव्ह, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस थ्री बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. म्हणजे एक्स मायनस थ्री केलं तर तुमचं आन्सर काय यायला पाहिजे, नॅचरल यायला पाहिजे. आणि देअर एक्झिस्ट म्हणजे काय, एखाद्याने तरी करायला पाहिजे, सगळ्यांनी नाही करायला पाहिजे. ठीक आहे, तीन टाकलं, तीन मायनस तीन झिरो, नॅचरल आहे का, नाही, होल नंबर आहे. चार टाकला, चार मायनस थ्री, नॅचरल एक आला आन्सर. सहा टाकला, सात न तीन गेले तीन, पुन्हा एकदा नॅचरल नंबर आला. आठ टाकला, आठात न तीन गेले पाच, पुन्हा एकदा नॅचरल नंबर आला. म्हणजे नॅचरल किती जणांचा आला, तिघांचा. चौघांचा आला का, नाही, चौघांचा नॅचरल नंबर आला असता तर इथं फॉर ऑल पाहिजे होतं. तिघांनी सॅटिस्फाय केलं म्हणजे देअर एक्झिस्ट चालतंय. म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय तुमच्याकडे, टी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यूज क्वांटिफायर्स, यूज क्वांटिफायर्स टू कन्वर्ट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट डिफाइंड ऑन कॅपिटल एन. कॅपिटल एन म्हणजे कोण, नॅचरल नंबर, इन टू अ ट्रू स्टेटमेंट. इन टू अ ट्रू स्टेटमेंट म्हणजे दिलेले स्टेटमेंट आपल्याला काय बनवायचे, ट्रू बनवायचे. पहिलं स्टेटमेंट आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25. आता नॅचरल नंबर कुठून चालवतात, एक पासून पुढे. तर किती नॅचरल नंबर चा स्क्वेअर 25 येतो, तर एकाचाच येतो. एकाचाच येतो म्हटल्यानंतर मला काय म्हणायला लागेल, देअर एक्झिस्ट म्हणावं लागेल का, फॉर ऑल म्हणा. सगळ्याच नॅचरल नंबरचा स्क्वेअर जर 25 येत असता तर मी फॉर ऑल म्हणलं असतं. पण इथं किती जणांचा येतो, फक्त एकाच येतोय. म्हणल्यावर मी याचं स्टेटमेंट असं करणार, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन, है ना, त्यांनी एन वर डिफाईन करायला सांगितलंय, बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25. म्हणजे नॅचरल नंबर मध्ये असा एकच नंबर, एखादाच नंबर असेल की ज्याचा स्क्वेअर किती येतो तुमचा 25. सेकंड क्वेश्चन असा आहे, 2x प्लस 3 इज लेस दॅन 15.
2x plus 3 less than 15. आता पहिला नेचुरल नंबर जर टाकला मी म्हण 3 आणि 2 किती झाले 5, यस लेस दॅन 15. 2 टाकला 4, 2 दुने 4 आणि 3 7, लेस दॅन 15. 3 टाकला 3 दुने 6 आणि 3 9, लेस दॅन 15. 4 टाकला 4 दुने 8 आणि 3 11, लेस दॅन 15. 5 टाकला 5 दुने 10 आणि 3 13, लेस दॅन 15. 6 टाकला 6 दुने 12 आणि 3 15, हा लेस दॅन 15 होत नाही. 6 चा होत नाही म्हणजे 7 8 9 10 इथून पुढच्या प्रत्येकाचा होत नाही. म्हणजे इथं काहीच नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. म्हणजे मला काय म्हणावं लागेल मग, देअर इज दिस एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट 2x प्लस 3 इज लेस दॅन 15. आता ऍक्च्युली हे बघा, आपल्याला ट्रू बनवायचंय. हे स्टेटमेंट जे दिले हे ओपन सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स आहे, त्याला आपल्याला काय बनवायचंय, ट्रू बनवायचंय. फॉलोइंग सेंटेन्स पाहिजे, त्याचं स्टेटमेंट झालं. सो 2x प्लस 3 इज लेस दॅन 15 हे जे ओपन सेंटेन्स आहे त्याला आपल्याला ट्रू बनवायचं आणि ह्याच्यावर डिफाईन करायचं. सो देअर इज दिस एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट 2x प्लस 3 इज लेस दॅन 15. सगळे सॅटिस्फाय करत असल्याशिवाय फॉर ऑल हा शब्द येणार नाही. काय वाक्य महत्वाचं, सगळेजण सॅटिस्फाय करत नाही तोपर्यंत फॉर ऑल हा शब्द येणार नाही. थर्ड क्वेश्चन आहे, एक्स मायनस 3 इज इक्वल टू 11. सो आता ह्याचं सोल्युशन बघितलं तर एक्स 100% आपल्याला माहिती आहे, किती पाहिजे 14 पाहिजे. एक्स 14 असेल तरच ही कंडिशन तुमचे काय सॅटिस्फाय. किती जणांनी सॅटिस्फाय केलं, एकाच नॅचरल नंबरने सॅटिस्फाय केलं, एकानेच सॅटिस्फाय केलं, सगळ्यांनी केलं तर फॉर ऑल शब्द येतो, अदरवाईज तुमचा शब्द काय येतो, देअर एक्झिस्ट. सो मी काय म्हणणार, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट एक्स मायनस 3 इज इक्वल टू 11. फोर्थ क्वेश्चन आहे माझ्याकडं, एक्स स्क्वेअर प्लस 1 इज लेस दॅन इक्वल टू 5. एक्स स्क्वेअर प्लस 1 इज लेस दॅन इक्वल टू 5. पहिला नॅचरल नंबर टाकला मी 1, 1 प्लस 1 2, लेस दॅन 5, येस. 2 टाकला, 2 चा स्क्वेअर 4 ने किती झाले 5, 5 इक्वल टू 5, ओके. तिसरा टाकला 3, 3 चा स्क्वेअर 9 ने 10, हे लेस दॅन 5 होत नाही. म्हणजे किती जण सॅटिस्फाय करतात, दोघं. सगळे सॅटिस्फाय केल्यावर शब्द कुठला येतो, फॉर ऑल. इथं सगळे सॅटिस्फाय करत नाही म्हणजे फॉर ऑल येणार नाही. फॉर ऑल येणार नाही तर काय येणार, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस 1 इज लेस दॅन इक्वल टू 5. ठीक, फिफ्थ क्वेश्चन आहे आपल्याकडं, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 दॅट इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 दॅट इज इक्वल टू 0. याच्यामध्ये काय करूया आपण, हे काय आहे तुमचं, कसं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, ह्याला थोडंसं सॉल्व करूया. गुणाकार पाहिजे 2, बेरीज पाहिजे 3. सो एक्स मायनस 2 एक्स मायनस 1 दॅट इज इक्वल टू किती तुमच्याकडे 0. सो बघा, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 6 मायनस 3x आणि 2, ओके. सो एक्स इज इक्वल टू 2 आणि एक्स इज इक्वल टू किती आलं, 1. किती आन्सर आले तुमच्याकडे, 2 आन्सर आले. म्हणजे हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते किती जण सॅटिस्फाय करतात, फक्त दोघं जण सॅटिस्फाय करतात. आणि दोघं जण जर सॅटिस्फाय करत असतील तर सगळे करतात का, नाही, सगळे जण सॅटिस्फाय करत नाहीत. म्हणल्यानंतर मग मला काय म्हणावं लागेल, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 दॅट इज इक्वल टू 0. ठीक, आणि अशा तऱ्हेने हा एक्सरसाइज 1.6 आपला संपलेला. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपल्याकडे ड्युअल्स. बघा, टू स्टेटमेंट पॅटर्न्स S1 and S2 are said to be duals of each other if one can be obtained from other by changing
एंड टू और टू एंड टॉटोलॉजी टू कॉन्ट्रडिक्शन एंड कॉन्ट्रडिक्शन टू टॉटोलॉजी. म्हणजेच काय की समजा एक स्टेटमेंट पॅटर्न असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एखाद्याचं ड्युअल बनवायचं म्हणजे काय करायचं की जिथे जिथे ऍड दिसतो त्याचा ऑर करायचा आहे, जिथे जिथे ऑर दिसतो त्याचा ऍड करायचा आहे. हे टी स्मॉल टी म्हणजे आहे टॉटोलॉजी आणि स्मॉल सी आहे म्हणजे कॉन्ट्रडिक्शन. स्मॉल टी असेल तर त्याचं करायचं कॉन्ट्रडिक्शन, टॉटोलॉजीचं करायचं कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्ट्रडिक्शनचं करायचं आपल्याला टॉटोलॉजी. याच्यामध्ये नोट आहेत महत्वाच्या. पहिली नोट, निगेशन डू नॉट चेंज. निगेशन चेंज होत नाही, निगेशनचं निगेशन जागेवर. सेकंड, ड्युअल ऑफ अ ड्युअल इज अ स्टेटमेंट इटसेल्फ. याचं एक्झाम्पल बघूया आपण. ठीक आहे, समजा एक स्टेटमेंट दिलंय तुम्हाला, सॉरी स्टेटमेंट पॅटर्न दिलाय एस वन, तो आहे पी एंड क्यू. तर त्याचं ड्युअल काय येणार आपल्याकडे? पी और क्यू. कारण ड्युअलला काय करायचंय? एंडला काय करायचंय? और. आणि परत ह्या ड्युअलचा अजून एक ड्युअल केला तर परत एकदा आपल्याकडे काय येणार आहे? पी एंड क्यू चा. म्हणजे काय? ड्युअलचा ड्युअल इज अ स्टेटमेंट इटसेल्फ. ठीक, बघा ही डेफिनेशन ह्याच्यात मी समजून सांगतो. हा एक दोन स्टेटमेंट पॅटर्न येत आपल्याकडे, हा एस वन आहे आणि हा एस टू आहे. आता ह्याचा एंडचा जर ऑर केला तर हे मिळतंय आणि ह्याचा ऑरचा एंड केला तर हे मिळतं. म्हणजे दोघांचे अँड ऑर जर आपण चेंज केले तर पहिल्याचं अँड ऑर चेंज केलं दुसरं मिळतं, दुसऱ्याचं अँड ऑर चेंज केलं पहिल्याचं मिळतं. म्हणजे हे दोघं एकमेकांचे काय आहे? ड्युअल्स आहेत. लाईक डेफिनेशन, डेफिनेशन काय सांगते की टू स्टेटमेंट पॅटर्न्स एस वन अँड एस टू आर ड्युअल्स ऑफ इच अदर इफ वन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम अदर बाय चेंजिंग अँड टू ऑर टू अँड. म्हणजे असेल तर चेंज करायचं. समजा अँडच सगळीकडे आहे तर ऑर तुम्हाला चेंज करायला भेटतच नाही, मग अँडच तेवढं चेंज करायचं. ठीक आहे, आपण एक्सरसाइज 1.7 त्यातला क्वेश्चन आहे, राईट ड्युअल्स ऑफ फॉलोइंग. राईट ड्युअल्स ऑफ फॉलोइंग. पहिला क्वेश्चन आहे पी अँड क्यू और आर, याचं ड्युअल काय येणार आहे? पी अँड चा काय होईल? और क्यू. आणि और चा काय होईल? अँड. संपलं. सेकंड क्वेश्चन आहे टी और पी और क्यू, याचा ड्युअल काय होईल? ट्रू चा काय होणार तुमच्याकडे? फॉल्स. और नाही, और चा काय होईल? अँड. पी जागेवरच राहील, और चा काय होईल? अँड. आणि क्यू. थर्ड आहे पी अँड निगेशन पी और P and Q or negation R. तर ह्याचं काय होईल? P and चं होईल or negation P, or चं होईल and, P and चं होईल or, Q तसाच or चं होईल and negation R. निगेशन चेंज होत नाही, त्यामुळे निगेशनला आपण अजिबात काही करायचं नाही. फक्त अँडचा ऑर आणि ऑरचा अँड, ट्रूचा फॉल्स आणि फॉल्सचा ट्रू, कॉन्ट्रडिक्शनचं टॉटोलॉजी, टॉटोलॉजीचं कॉन्ट्रडिक्शन. चौथा क्वेश्चन आहे आपल्याकडे विजय अँड विनय कॅन नॉट स्पीक हिंदी. क्वेश्चन काय? विजय अँड विनय कॅनॉट स्पीक हिंदी. मग याचं ड्युअल काय होणार आहे? अँडचं काय होईल? और होईल. सो विजय और विनय हे कॅनॉट स्पीक हिंदी. निगेशन आपल्याला चेक चेंजच करायचं नाही, त्यामुळे पुढचं वाक्य जे आहे कॅनॉट स्पीक हिंदी ते तुमचं जसेच्या तसं राहील. पाचवा क्वेश्चन आहे रवी और अविनाश went to Chennai. तुम्ही सांगू शकता याचा आन्सर? रवी और च्या ऐवजी काय येणार आहे? अँड. सो रवी अँड अविनाश went to Chennai.
सावा क्वेश्चन है माधुरी माधुरी हैज कर्ली हेयर्स माधुरी हैज कर्ली हेयर एंड ब्राउन आईज सो हेच ड्यूअल काय आहे तुमच्याकडे माधुरी हैज कर्ली हेयर एंड तुम्हारे और ब्राउन आईज नेक्स्ट सातवा क्वेश्चन है अपने पी और क्यू और आर इज इक्विवेलेंट टू पी और क्यू और आर सो हेचा ड्यूअल काय होईल आपल्याकडे पी एंड क्यू एंड आर इज इक्विवेलेंट टू पी एंड Q and R. Next question है P or Q and R is equal to P or Q and P or R. So याचं काय होणार आहे P and Q or R is equal to P and Q or P and R. Next question आहे P and Q and contradiction. याचं काय होणार तुमच्याकडे P or Q or tautology. कॉन्ट्रडिक्शन काय झालं टॉटोलॉजी एंडचं झालं और एंडचं झालं ऑर नेक्स्ट क्वेश्चन आहे निगेशन पी एंड क्यू निगेशन पी एंड क्यू और कॉन्ट्रडिक्शन सो याचं काय होणार आहे निगेशन पी और क्यू एंड टॉटोलॉजी आणि नेक्स्ट आहे आपल्याकडे शेवटचा पी एंड टॉटोलॉजी और कॉन्ट्रडिक्शन एंड निगेशन क्यू सो याचं काय होणार आहे तुमच्याकडं पी एंड कॉन्ट्रडिक्शन ओ सॉरी एंडचं काय होईल आपल्याकडं और होईल और काय झालं एंड कॉन्ट्रडिक्शनचं झालं टॉटोलॉजी एंडचं झालं तुमच्याकडं पुन्हा एकदा और निगेशन क्यू सो दीज आर ड्युअल्स हे ड्युअल्स आपलं काय झालं एक ड्युअल्स वरची आपल्याकडे काय झाली ही एक्सरसाइज झाली आणि फार सोपी एक्सरसाइज आहे आला तर क्वेश्चन एखादा एक मार्काला किंवा दोन मार्काला येऊ शकतो सो आपण बाकीचं उद्या बघू